पारंपरिक पिकाऐवजी वेगळ्या पिकांची लागवड केल्यास ती फायदेशीर ठरू शकते हे दोघा भावंडांनी दाखवून दिलं असून माढ्याच्या दोघा उच्च शिक्षित भावंडांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीची कास धरून पेरू बागेची लागवड केली आणि ती फायदेशीर देखील ठरली आहे. सागर सुभाष जाधव, सोमेश सुभाष जाधव असं त्या दोघा यशस्वी शेती प्रयोग केलेल्या भावंडांची नावं आहेत. विशेष म्हणजे हा पेरू दिल्लीच्या बाजारात पोहोचला असून त्याची चव देखील दिल्लीवासियांना आवडली आहे. सागरने BA तर सोमेशने BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. नोकरीच्या मागे न धावता दोघांनाही शेतात पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीला छेद देत 50% सेंद्रिय शेतीचा वापर करीत जाधव यांनी 2 एकर क्षेत्रात पेरूच्या बागेची लागवड केली. नगरवरून 33 रुपये दराने रोपे आणण्यात आली, 1200 झाडे लावली. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून झाडांना शेतातील बोरद्वारे पाणी देण्यात आलं. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शेततळंही केलं. योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर जाधव बंधूंनी पेरू लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवून एक वेगळा मार्ग युवा शेतकऱ्यांना दाखवलाय. पिकांचे योग्य नियोजन करून नैसर्गिक संकटामुळे होणारं नुकसान टाळता येतं हीच बाब लक्षात घेऊन दोघा भावंडांनी पेरूची लागवड करीत पेरूची केलेली लागवड फायदेशीर ठरली असून शेतकऱ्यांनी असे प्रयोग आपल्या शेतात राबवल्यास शेतकरी समृद्धी मिळवू शकतो हे माढ्यातील युवा शेतकरी भावंडांनी या कृतीतून दाखवून दिलंय. नमस्कार, मी सागर सुभाष जाधव, राहणार माढा. आपलं क्षेत्र उपळ्या हद्दीत आहे. 2020 साली आपण पेरू पिकाची लागण केली 2 एकर क्षेत्र आणि सध्या गेल्या महिन्यापासून आपलं पेरू चालू आहे. साधारण 8.5 टनाचं उत्पादन आपल्याला झालेलं आहे. त्यातला त्यातला 6.5-6 टन आपण दिल्ली मार्केटला पाठवला आणि मालाच्या क्वालिटीमुळं आणि दर्जेदार मालामुळं आपल्याला उत्पन्न चांगल्या पद्धतीनं भेटलेलं आहे.